नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्स वरती. अमित शहा मुंबई दौरा आटपून दिल्लीला रवाना, राजकीय चर्चांना आले उधाण. दिवाळीनिमित्त रेशनवर साखर डाळ स्वस्त दरात मिळणार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली माहिती. कोकण रेल्वे कामगारांना बोनस जाहीर, रेल्वे कामगार सेनेच्या वतीनं जल्लोष साजरा. इलेक्ट्रिक बस करार रद्द, उच्च न्यायालयाचा बेस्टला दणका. आणि अंबरनाथ रेल्वे ब्रिजवर साप, प्रवाशांमध्ये घबराट. आता पाहूया सविस्तर वृत्त. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा विलेपार्ले येथील बैठक आटपून दिल्लीला पुन्हा रवाना झाले. बैठकीत नेमकं काय घडलं हे अद्याप गुलदस्त्यातच आहे, मात्र अमित शहा मुंबईत दाखल झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अमित शहा संध्याकाळी 5 वाजता मुंबई विमानतळावर दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांचं विमानतळावर स्वागत केलं. बैठक संपवून अमित शहा रात्री 8 वाजता पुन्हा दिल्लीला रवाना झाले. अमित शहा यांनी शिर्डी येथील 10 वर्षपूर्तीच्या कार्यक्रमाबाबत आढावा घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय 19 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी शासनाच्या विविध योजनांचा शुभारंभ या ठिकाणी करणार आहेत. त्याचं थेट प्रक्षेपण देशाच्या विविध भागात करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. यासाठी त्यांनी निवड पदाधिकाऱ्यांसोबत विलेपार्ले येथील उत्कर्ष मंडळ या संघाच्या कार्यालयात बैठक केली. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. दिवाळीच्या सणानिमित्त रेशन कार्डवर जाताची साखर आणि डाळ मिळणार आहे. रेशन कार्डवर अवलंबून असलेल्यांसाठी दिवाळीनिमित्त ही एक आनंदाची बातमी आहे. दिवाळी गोड करण्यासाठी रेशन कार्डवर नेहमीच्या कोट्यापेक्षा 1 किलो साखर, 2 किलो डाळ अधिक मिळणार आहे. एवढंच नाही तर आरोग्यासाठी आवश्यक असलेले आयोडीन युक्त मीठ मिळणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली आहे. रेशन दुकानावर साखर बाजारभावापेक्षा काहीशी स्वस्त म्हणजे 20 रुपये प्रति किलोने दराने उपलब्ध होणार आहे, तर डाळ नेहमीच्याच दरात म्हणजेच 35 रुपये प्रति किलो दराने दिली जाणार आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी याबाबतची माहिती दिली आहे. रेशन दुकानावर डाळींमध्ये तुरडाळ, चणाडाळ आणि उडीद डाळ घेण्याचा पर्याय रेशन कार्ड धारकांना ठेवण्यात आला आहे. याशिवाय सणासुदीच्या काळात खव्यामध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी विविध ठिकाणी भरारी पथके नेमून तपासणी केली जाणार असल्याचं गिरीश बापट यांनी सांगितलं. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. कोकण रेल्वे कामगारांना भारतीय रेल्वेप्रमाणे बोनस द्यावा अशी मागणी कोकण रेल्वे कामगार सेनेने प्रशासनाकडे केली होती. या मागणीची दखल मंत्री पियुष गोयल यांनी घेतली. कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांना आता 17,000 असा दिवाळीचा बोनस जाहीर केलाय. या घोषणेनंतर कोकण रेल्वे कामगार सेनेच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी फटाके फोडून आपला आनंद कोकण रेल्वे कामगारांनी व्यक्त केला. सप्टेंबर महिन्यात कामगार सेनेच्या शिष्टमंडळाला बोनस दिला जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. दरम्यान भारतीय रेल्वेप्रमाणे बोनस देण्यास टाळाटाळ झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रशासनाला देण्यात आला होता. कोकण रेल्वे कामगारांना भारतीय रेल्वेप्रमाणे बोनस द्यावा या मागणीसाठी एका शिष्टमंडळाने रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष आनंदराव आडसूळ, सरचिटणीस दिवाकर देव यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण रेल्वेचे संचालक संजय गुप्ता आणि DF अमिताभ बॅनर्जी यांची भेट घेतली आणि चर्चा केली होती. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. ओलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीसोबत 40 इलेक्ट्रिक बस पुरवण्याबाबतचा करार अचानक रद्द केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने बेस्ट प्रशासनाला चांगलाच दणका दिलाय. बेस्ट प्रशासनाने कायद्याचे उल्लंघन केले असल्याचं स्पष्ट करत हायकोर्टाने बेस्टने काढलेला हा करार रद्द करण्याबाबतची नोटीस रद्द केली आहे. एवढेच नव्हे तर प्रशासनाने एकतर्फी आणि मनमानी निर्णय घेतल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने बेस्टला झापत या प्रकरणी जाब विचारला. हैदराबाद येथील ओलेक्ट्रा ग्रीनटेक या कंपनीसोबत 40 इलेक्ट्रिक बस घेण्यासंदर्भात बेस्ट प्रशासनाने करार केला होता. यापैकी 20 बस या वातानुकूलित तर 20 साध्या बस असून हा करार रद्द केल्याबाबतची नोटीस बेस्ट प्रशासनाने संबंधित कंपनीला धाडली. त्यातील 24 बस तयार असून त्या लवकरच बेस्ट प्रशासनाच्या ताफ्यात देण्यात येणार होत्या, मात्र बेस्टने अचानक हा करार रद्द केल्याने दाद मागण्यासाठी संबंधित कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.
ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। अंबरनाथ रेल्वे ब्रिजवर एक साप ठाण मांडून बसल्याने ब्रिजवरून जाणा येणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। हा साप बिनविषारी 2 फुटाचा आहे, याला पाहण्यासाठी रेल्वे ब्रिजवर प्रवाशांची तुडुंब गर्दी जमली होती। अंबरनाथ रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरील ब्रिजवर डुरक्या घोणस नावाचा साप ठाण मांडून बसला होता। सर्पमित्र प्रकाश गोहिल याने या ठिकाणी धाव घेऊन या सापाला पकडले। सकाळी 10 सुमारास हा साप रेल्वेच्या ब्रिजवरील पायऱ्यांवर बसलेल्या स्थितीत एका व्यक्तीला दिसला। त्याने त्वरित सर्पमित्राला याची माहिती दिली आणि त्याने या ठिकाणी येऊन ब्रिजच्या पायरीजवळील कोपऱ्यात बसलेल्या त्या डुरक्या घोणस नावाच्या सापाला पकडलं। तो साप बिनविषारी असून 2 फुटाचा आहे। पकडण्यात आलेल्या त्या सापाला जंगलात सोडणार येणार असल्याची माहिती सर्पमित्र प्रकाश गोहिल यांनी दिली आहे। शालिनी प्लस साठी राजन बलसाने, उल्हासनगर। धनगर समाजाच्या आरक्षणासाठी भाजप सरकार विरोधात धनगर समाजाने रणशिंग फुंकले आहे। सरकारला 2 महिन्याचा अल्टिमेटम देत भाजप आमदार आणि खासदारांच्या मतदारसंघात सरकार विरोधात जागृती सभा आयोजित करण्याचा निर्धार दसरा मेळाव्यात करण्यात आला। तसेच मुंबईतील लढ्यातही चंग बांधण्यात आला आहे। हार्दिक पटेल यांच्या उपस्थितीमध्ये सांगलीच्या आरेवाडी येथे 10 दसरा मेळावा पार पडला। सांगलीच्या कवठे महांकाळ येथील आरेवाडीमध्ये धनगर आरक्षण मागणीसाठी दसरा मेळावा पार पडला। गुजरातच्या पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडला। समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी या मेळाव्याचे आयोजन केले होते। या मेळाव्याला राज्यातील कानाकोपऱ्यातून धनगर बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। विरोबाचे दर्शन घेऊन हार्दिक पटेल यांच्या अध्यक्षतेखाली हा भव्य मेळावा सुरू झाला। यावेळी धनगर समाजाचे नेते पडळकर यांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका करत गेल्या 4 वर्षापासून भाजप सरकार धनगर समाजाला फसवण्याचे उद्योग करत आहे, त्यामुळे आता या सरकारने धनगर समाजाला खोटी आश्वासनं देण्याचं बंद करून 2 महिन्यात धनगर समाजाला आरक्षण द्यावे, अन्यथा भाजपाच्या विरोधात धनगर समाज जाईल, असा इशारा देत आरक्षण नाही मिळालं तर भाजपा विरोधात मतदान करण्याचे आवाहन यावेळी पडळकर यांनी मेळाव्यात धनगर समाजाला केलं आहे। संघर्ष करने वाला व्यक्ति सांसद और विधानसभा में मोबाइल मांग रही तुझे ये क्या नहीं बना सकता। आज देश के अंदर हर एक जाति रोड पर आके अपने अपने अधिकारों की बात कर रही है, उसका मतलब ये साफ है कि सरकार की गलत नीतियां इन जातियों को रोड पर आने के लिए मजबूर कर रही है। गुजरात में पटेल हो, चाहे महाराष्ट्र के अंदर धनगर और मराठा की बात हो, हरियाणा के अंदर जाट की बात हो, आंध्र के अंदर कापू की बात हो, राजस्थान के अंदर गुज्जर की बात हो, इन सभी समुदाय चाहे वो पशुपालक व्यवसाय के साथ जुड़े हुए, किसानी के साथ जुड़े हुए हैं, ये सब लोग इस देश के मूल निवासी हैं और मुझे भरोसा है कि हम सबको साथ मिलकर इस लड़ाई को लड़ना होगा और अपने संविधानिक मौलिक अधिकारों से हमें आगे बढ़ना होगा। मैडम सांसद 2014 के चुनाव में यहाँ के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने स्पष्ट कहा था कि हम हरी गवर्नमेंट बनेगी तो धनगर समुदाय को आरक्षण का लाभ मिलेगा। अगर आप सत्ता में आने के बावजूद भी धनगर समाज को अगर मजाक समझते हो, 1 करोड़ से ज्यादा जनसंख्या इनके प्रदेश के अंदर है, माता अहल्या देवी और होलकर राजा के वंशज के साथ फिर भी इनके साथ मजाक, तो कहीं ना कहीं मुझे लगता है कि इस देश की आम जनता के साथ जो हो रहा है उसके लिए सबको एक चेतना और जागरूकता लानी पड़ेगी। आप सभी समाज का नेतृत्व करने वाले हैं। मैं किसी का नेतृत्व नहीं कर सकता, मैं लोगों को जागरूक करके उनके साथ खड़ा रहने का काम करूंगा। नेतृत्व करने का काम मुझे नहीं, नेतृत्व करने का काम वही समाज को है जो समाज संघर्षशील है। अभी सरकार खिलवाड़ कर रहा है समाज के लिए, समाज के साथ बिल्कुल खिलवाड़ कर रहा है। गुजरात में जो पटेल समुदाय इनके साथ खड़ा रहा था उनके साथ खिलवाड़ हुआ, यहाँ पर धनगर और मराठा समाज के साथ खिलवाड़ हो रहा है। अगर ये खिलवाड़ ही करते रहेंगे तो मुझे लगता है इनको डमरू बजाने के लिए वापस भेजने पड़ेंगे। दूसरी एक बात है, आप खड़े हो तो 100% आरक्षण मिलेगा क्या हमको?
लड़ोगे तो मिलता है, बिना मांगे तो अभी से यही हो रहा है कि हर चार साल बिना मांगे तो माफी नहीं परोसती, ये तो जाड़ी चमड़ी के लोग हैं। अभी चार साल ऐसे ही गुजरे हैं, अभी चार साल क्या करेंगे आप? दूसरे के पास नहीं मांगोगे तो माँ देती है खाना? नहीं वैसा नहीं बोले, अभी रुकना यार, एक मिनट रुको सर, पहले चार बोले थे हमको, पहले चार साल ऐसे ही ये सरकार ने कहा था कि अभी आपको आरक्षण मिलेगा। सरकार नहीं है, नहीं, हम तो आपके लिए लड़ने के लिए गुजरात से आए हैं। दूसरी एक सवाल है कि आजकल देश दुनिया में या भारत में मीटू का मामला सामने आ रहा है, आप भी आरोप लगाए गए थे सीडी के मामले में, तो आप क्या कहेंगे? उससे मुझे कोई लेना देना नहीं है, मीटू तो मुझे लगता है दो दिन चार दिन के बाद प्रधानमंत्री के खिलाफ भी मीटू हो गया। ब्यूरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सांगली। जळगाव महानगरपालिकेच्या महासभेत हजेरी लावण्यावरून शिवसेनेकडून आमदार सुरेश भोळे यांना पत्र पाठवून सेनेकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून येण्याची ऑफर देण्यात आली आहे। शिवसेनेने महानगर प्रमुख शरद तायडे आणि मनपा विरोधी पक्ष नेते सुनील महाजन यांनी याबाबत पत्र लिहिले आहे। या पत्राची सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगली आहे। जळगाव महानगरपालिकेच्या पहिल्याच महासभेत भाजपचे आमदार राजूमामा भोळे यांनी हजेरी लावल्याने शिवसेनेकडून त्यांना पत्राद्वारे शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवक पदाची ऑफर देण्यात आली आहे। या पत्रात म्हटले आहे की मनपात भाजपने आपल्या नेतृत्वात सत्ता हस्तगत केली आहे। महापौरपदी आमदारांच्या पत्नी सीमा भोळे या निवडून आल्या आहेत। आमदार भोळे हे सर्व शहराचे प्रतिनिधित्व करतात, मात्र मनपाच्या कामात त्यांचा सहभाग पाहून त्यांना मनपात येण्याची इच्छा दिसून येत आहे। त्यामुळे शिवसेनेच्या 15 नगरसेवकांकडून शिवसेनेच्या कोट्यातून आमदारांना स्वीकृत नगरसेवक पदाची ऑफर देण्यात येत आहे। सभेमध्ये आमदार भोळे यांनी सभागृहात महासभेच्या कालावधीत येऊन तिथे उपस्थिती दर्शवली, याला सर्व जे निवडून आलेले सदस्य त्यांचाही आक्षेप होता, आणि त्यानंतर आम्ही भोळेंना शिवसेनेतर्फे खुली ऑफर दिली की आपण शिवसेनेतर्फे स्वीकृत सदस्य म्हणून महानगरपालिकेच्या सभागृहात यावं, कारण ज्यावेळेस महानगरपालिकेमध्ये भाजपातर्फे पदाधिकारी नेमणूक करण्यात आलेली आहे तर पदाधिकारी हे त्या संस्थेचं काम बघत असतात। आमदार भोळे यांनी वारंवार या संस्थेत येऊन हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही। एकतर आमदार भोळेंचा त्यांच्या भाजपच्या महापौर उपमहापौर किंवा संबंधित 57 नगरसेवकांवर विश्वास नसल्यामुळे वारंवार महापालिकेत येऊन दिवसभर महापालिकेत बसून अधिकाऱ्यांना कारण नसताना छळ केला जातोय, त्याचा आम्ही शिवसेनेतर्फे निषेधसुद्धा केलेला आहे। हे काम महापालिकेच्या नगरसेवकांचं आणि पदाधिकाऱ्यांचं असतं, ते काम त्यांनीच केलं पाहिजे। आमची भोळेंना विनंती की जळगाव शहरात अनेक प्रश्न प्रलंबित आहे, त्यासाठी आपण दिल्लीत जाऊन बसा, मुंबईमध्ये गाड्यांचा प्रश्न आहे त्यासाठी आपण मुंबईत जाऊन बसा, तिथं बसून हे प्रश्न मार्गी लावा आणि जळगाव शहराला सुजलाम सुफलाम करा। शालिनी प्लस साठी सचिन गोसावी, जळगाव। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, विश्रांतीनंतर पुन्हा भेटूयात, तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस। अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं। लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया। मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे, उनकी मैंने सारी किताबें पढ़ी हैं, मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ। सुबह ही मैंने उनकी फोटो पर हार भी चढ़ाया। फोटो? और मेरा बाप तो जिंदा है। तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ। अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है। रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रूट नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए। देखिए, आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है। वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए। सड़क सुरक्षा, जीवन रक्षा। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। आता पाहूया पुढील वृत्त। पैठण येथील सार्वजनिक नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। आज अभिनेत्री सोनाली शेवाळे समवेत भव्य सार्वजनिक रास दांडियाचे बक्षीस वितरण करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्षांनी दिली आहे। पैठण येथील सार्वजनिक नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला पैठणकरांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला। रांगोळी स्पर्धा आणि रास दांडियाचे देखील आयोजन करण्यात आले होते। पैठण येथील सार्वजनिक नवरात्र उत्सवानिमित्त आज सायंकाळी भव्य सार्वजनिक रास दांडियांचे बक्षीस वितरण करण्यात येणार असल्याची माहिती नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष विनोद तांबे यांनी दिली आहे। शालिनी प्लस साठी सुरेश वायभट, पैठण। वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या दोन वनडेसाठी भारतीय टीम मध्ये बदल करण्यात आला आहे।
दुखापतग्रस्त शार्दूल ठाकूर ऐवजी उमेश यादव ची भारतीय टीम मध्ये निवड झाली आहे. वेस्ट इंडीज विरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मध्ये शार्दूल ठाकूरला दुखापत झाली होती. आपली पहिलीच टेस्ट खेळणाऱ्या शार्दूल ठाकूरला या मॅच मध्ये फक्त 10 बॉलर्स टाकता आले. पहिल्या दिवशी दुखापत झाल्यानंतर शार्दूल दुसऱ्या दिवशीही बॉलिंग टाकायला आला नाही. शार्दूल ठाकूरला मांडीची दुखापत झाली आहे. दुसऱ्या टेस्टमध्ये उमेश यादवनं पहिल्या इनिंगमध्ये 6 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 4 असे एकूण 10 बळी घेतले होते. 24 ऑक्टोबरपासून 5 वन डे मॅचच्या सिरीजला सुरुवात होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. विविध त्रुटींवर बोट ठेवत देशभरातील 64 आयुर्वेदिक महाविद्यालयातील या वर्षीची प्रवेश प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असून यात महाराष्ट्रातील 9 महाविद्यालयांचा समावेश आहे. यात देशभरातील 360 आयुर्वेदिक महाविद्यालय आहेत. त्यापैकी 64 महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेवर बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात शासकीय अनुदानित महाविद्यालयांचाही समावेश आहे. भारतीय केंद्रीय चिकित्सा परिषदेच्या शिफारशीने ही कारवाई आयुष मंत्रालयाने केली आहे. या महाविद्यालयाची तपासणी करत चिकित्सा परिषदेने त्रुटी निदर्शनास आणल्या होत्या. त्या दुरुस्त करण्याची संधीही देण्यात आली होती. मात्र महाविद्यालय व्यवस्थापनाने सुधारणा न केल्यानं आयुष मंत्रालयाने कारवाईचा बडगा उगारला. पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवणाऱ्या या महाविद्यालयात विविध त्रुटी आढळून आल्या होत्या. विद्यार्थी संख्येच्या तुलनेत 40% खाटांची कमतरता, अपेक्षित पात्रताधारक प्राध्यापकांचा अभाव, पुरेशी कर्मचारी संख्या नसणे, दिलेल्या मापदंडानुसार रुग्णालयात रुग्णांसाठी सोयी नसणे अशा अनेक प्रकारची कारणे या बंदीमागे आहेत. आयुर्वेद शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अशी पावले आता आवश्यक ठरली असून शासनाच्या या निर्णयाचे स्वागतच करायला हवे अशी प्रतिक्रिया आयुर्वेद वर्तुळातून व्यक्त करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. यंदा चमत्कार घडणार आहे. सण आहे, तोंडावर आहे, हातात चांगले पीक आहे, पिकाला भावही चांगलाच मिळणार असा आशावाद करत केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सोयाबीनला 4000 जादा भाव मिळणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. हा भाव कसा आणि कधी मिळणार याबाबतचे सांगणे हे मात्र त्यांनी सोयीस्करपणे टाळलं. सण तोंडावर आहेत, हातात चांगले पीक आहे, पिकाला भावही चांगला मिळणार असा आशीर्वाद करत केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सोयाबीनला 4000 जादा भाव मिळणार असल्याची भविष्यवाणी कराड येथे केली. हा भाव कसा आणि कधी मिळणार याबाबत सांगणे हे मात्र त्यांनी सोयीस्करपणे टाळले. पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर असताना कराड येथे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी पाशा पटेल यांनी संवाद साधला. पाशा पटेल यांनी कृषी मूल्य आयोगाच्या माध्यमातून मी सोयाबीन तेलावरील इम्पोर्ट ड्युटी 7% चौपन्न टक्के करायला लावली, त्यामुळे बाहेर देशातील सोयाबीन तेलाची आवक घटली आहे. देशातील सोयाबीन तेलाला मागणी वाढली आहे, त्यामुळे तेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. सोयाबीन तेल उत्पादन प्रक्रियेतील दुय्यम मात्र मुख्य उत्पादनापेक्षा जादा असलेल्या पेंडीच्या खरेदीसाठी चीनकडून मागणी येण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे लवकरच सोयाबीन तेल उद्योग मोठ्या प्रमाणावर चालेल, त्यामुळे सोयाबीनचे भाव देखील वाढतील अशी त्यांनी संकल्पना पत्रकारांसमोर मांडली. व्यापाऱ्यांकडून 5% शेतकऱ्यांची आणखीन जादाची लूट केली जात आहे. हा मुद्दा पत्रकारांनी यावेळी पाशा पटेल यांच्या निदर्शनास आणून दिला. यावर पाशा पटेल यांनी पत्रकारांची भूमिका ऐकून घेत तूप खाल्ले की रूप येते का असा प्रतिप्रश्न उपस्थित करून मूळ मुद्द्याला बगल दिली. आता मरताव का काय अशा अवस्थेमध्ये होती. मला सगळ्या देशातल्या सगळे सालवंटवाल्यांनी मला त्यांच्या कॉन्फरन्सला बोलवलं आणि अशी परिस्थिती आम्ही सांगितलं. मी त्यांना सांगितलं 1 वर्षामध्ये ही परिस्थिती मी तुम्हाला बदलून देतो, शेतकरी सोयाबीनचा पेरा वाढवतील ह्याची गॅरंटी मी देतो आणि सरकारने काय धोरणं राहावं हे सुद्धा मी करून देतो. मी दोघांची जबाबदारी घेतो, शेतकरीची घेतो आणि सरकारची घेतो. त्यांनी म्हणलं ठीक. मग मी मी काय केलं, मी सरकारला काय सांगितलं, 7% ड्युटी आहे ती आता वाढवा. ती वाढवून घेतली आपण 1 वर्षामध्ये 54%, 7 वरून 54 गेली. ठीक आहे, एक काम केलो. दुसरं काम शेतकऱ्याला काय सांगितलं की अरे सोयाबीनला बऱ्यापैकी भाव मिळणार आहे का, तर गेल्या वर्षी शेवटी 4000 गेलता. मी शेतकऱ्यांना सांगितलं राजानो सोयाबीनला चांगलं दाम मिळणार आहे. लोक आता लोक वाटले कापसावर तर कीड येऊ लागले आणि म्हणून शेतकऱ्याने काय केलं यावर्षी कचकटून सोयाबीन पेरलं. मग मी आता कॉन्फरन्समध्ये जाऊन सांगितलं काय, सरकारला सांगितलं होतं आयात शुल्क लावायला, आयात शुल्क वाढवला 54%, 7, 12 वरून 44, 54 झालं. सरकारने आपली भूमिका केली. नंबर 1, शेतकऱ्यांनी पेरा वाढवला काय,
शेतकऱ्यांनी पेरा वाढवलं, मग तुम्ही आता एक निर्णय करा ना सगळ्या सालवंटवाल्यांनी की MSP खाली घ्यायचंच नाही, असं करा तर तुमची इंडस्ट्री चालेल, नाही तर माझा शेतकरी काय अजून दुसरं पीक दिसलं की तिकडं, तुम्ही जर नाही खरेदी करणार असलो आम्ही भावामध्ये असं दिसलं की शेतकरी दुसऱ्या पिकाकडे जातील, आणि म्हणून तुम्ही हे निर्णय करा असं मी त्या सगळ्या देशभरातल्या लोकांना समजून सांगितलं. आजपर्यंत इंडस्ट्रीला असं वाटायचं की सोयाबीन कमी पैशामध्ये मिळालं तर आपल्या इंडस्ट्रीला फायदा होतो. शालिनी प्लस साठी सकलेन मुलांनी कराड. जाफराबाद शहरातील मुख्य रस्त्यावर असलेले भालके कॉम्प्लेक्स मधील 5 दुकानांना शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे. या आगीमुळे व्यावसायिकांचे 60 लाख रुपयांहून अधिकचे नुकसान झाले आहे. जाफराबाद शहरातील पंचायत समिती प्रवेशद्वाराजवळ असलेल्या बळीराम भालके यांच्या 2 तळी असलेल्या या इमारतीत मागच्या बाजूने एका दुकानात शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची घटना घडली. आग लागताच खालच्या तळातील 4 दुकाने जळून खाक झाली तर वरच्या मजल्यावरीलही 4 ते 5 दुकानातील सामान जळून खाक झाले आहे. या आगीत 60 लाख रुपयाहून अधिक नुकसान झालं आहे. भोकरदन येथील अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत खालच्या मजल्यातील 4 दुकाने जळून खाक झालेली होती. स्थानिक लोकांच्या मदतीमुळे वरील 7 ते 8 दुकाने वाचली असून त्या ठिकाणी होणारी जीवितहानी देखील वाचली गेली. स्थानिकांनी टँकरच्या सहाय्याने अग्निशमन दल येईपर्यंत आग विझवण्याचा आतोनात प्रयत्न केला. सकाळी 9 वाजता लागलेली आग अग्निशमन दलाला स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. यानंतर पोलीस आणि महसूलच्या पथकाने घटनेचा पंचनामा केला. जाफराबाद शहरात आजपर्यंतची सर्वात मोठी आग असून तर लगतची 30 ते 40 अधिक दुकाने जळून खाक झाली असती. शालिनी प्लस साठी दत्ता शिंदे, जाफराबाद. दौंड तालुक्यातील कुसेगाव येथे शहीद अशोक पांडुरंग शितोळे यांच्या 31व्या पुण्यतिथी निमित्त रोटरी क्लब कुरकुंब MIDC यांच्या सहकार्याने शालेय मुलांच्या आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आली. पाहुयात ही बातमी. दौंड तालुक्यातील कुसेगाव येथे शहीद अशोक पांडुरंग शितोळे यांच्या 31व्या पुण्यतिथी निमित्त रोटरी क्लब कुरकुंब MIDC यांच्या सहकार्याने शालेय मुलांचे आरोग्य तपासणी शिबिर आणि भारत मातेच्या सुपुत्रांनी आपल्या जीवनातील अमूल्य क्षण देशरक्षणासाठी दिले अशा सुपुत्रांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी या शहीद जवानांच्या कार्यक्रमाला कर्नल DD कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले, हल्ली आर्मीमध्ये पाहिजे तेवढे ऑफिसर आणि जवान यांची कमतरता आहे, जास्तीत जास्त लोकांनी आर्मी जॉईन करावी असे आवाहन कर्नल DD कुलकर्णी यांनी दिले. मन तयार होत नाही आर्मी जॉईन करण्याचं, तोपर्यंत काही फायदा होणार नाही. ते मन तयार करण्यासाठी अशा प्रकारचे जे सोहळे गावामध्ये केले आणि अशा प्रकारचे जे फंक्शन्स गावामध्ये ऑर्गनाईज केले तर ते मुलांचा जास्त त्याच्यावर परिणाम होतो, मुलांवर परिणाम होतो आणि ते जास्तीत जास्त लोक आर्मी जॉईन करू शकतात. बाकी जे फॅसिलिटीज वगैरे आर्मीमध्ये आहेत किंवा जे ज्या सुविधा आर्मीमध्ये दिल्या जातात त्यांची कंपॅरिझन आपण आजही करणार नाही आणि कालही करणार नाही, कारण आर्मी सर्व्हिस अशी आहे जी आपण काय मिळेल याच्यासाठी करत नाही कधीच. कोणीही आर्मी आजपर्यंत जॉईन केलेलं नाही की मला नंतर पेन्शन मिळेल किंवा मला नंतर काही हॉस्पिटल फॅसिलिटी मिळेल किंवा मला CSD कॅन्टीनची फॅसिलिटी मिळेल असा उद्देश कोणाचाच नसतो. कारण एकदा आर्मी जॉईन केल्यानंतर आम्हाला स्वतःलाच माहिती नाही की आम्ही रिटायर होऊन परत येऊ का तिरंगामध्ये लिपटून शहीद होऊन येऊ, कोणालाच माहीत नसतं. रिटायर होऊन जरी आले तरी पण कोणाला माहिती नसतं की आपण पूर्ण व्यवस्थित सगळे हातपाय व्यवस्थित घेऊन येऊ घरी की एक दोन तिथे बॉर्डरवर सोडून येऊ. याच्यासाठी आर्मी ज्यावेळेला मनुष्य जॉईन करतो किंवा जे मुलं ज्यावेळेला जॉईन करतात त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये ही भावना आली पाहिजे की मी फक्त देशाची सेवा करायची. शालिनी प्लस साठी सुशांत जगताप, दौंड. परतूर तालुक्यातील आष्टी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या दारू अड्ड्यावर आष्टी पोलिसांनी अचानक धाडक टाकत कारवाई केली. या कारवाई दरम्यान पोलिसांनी मोठा दारू साठा जप्त केला आणि एका महिलेवर गुन्हा देखील दाखल केला आहे. परतूर तालुक्यातील आष्टी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दारू अड्ड्यावर आष्टीच्या पोलिसांनी रात्री 6 ते 7 वाजेच्या सुमारास पिंपळी धामणगाव येथे देशी दारूच्या अड्ड्यावर छाप टाकली. त्यामध्ये पहिल्या दारू अड्ड्यावर 20 देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आणि दारू विकणाऱ्या महिलेवर गुन्हा नोंद केला तर दुसऱ्या दारू अड्ड्यावर 25 देशी बाटल्या जप्त करून आणखी एका महिलेवर गुन्हा नोंदवला.
या दोन्ही महिलेंवर अवैध दारू विक्री करण्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आष्टीजवळ असलेलं कणकवाडी तांड्यावर गावठी दारू अड्ड्यावर छाप टाकून गावठी दारू जप्त केली आहे आणि आरोपी जालिंदर राठोड यांच्यावर अवैध गावठी दारू विक्री केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत ठिकठिकाणी रेड टाकून पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. देशी दारूच्या 45 बॉटल आणि गावठी दारू असा मुद्देमाल जप्त करून 3 जणांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. शालिनी प्लस साठी सुधाकर जाधव, परतूर. सिल्लोड तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी आसूड मोर्चा काढण्यात आला. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं. या आंदोलनात कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिल्लोड तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्यात यावी, जनावरांच्या चारा छावण्या सुरू करण्यात याव्या आदींसह इतर मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आसूड मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील प्रियदर्शनी चौक ते तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात प्रहार शेतकरी संघटना, प्रहार जनशक्ती, प्रहार अपंग क्रांती आंदोलन आदींचे कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चाचे रूपांतर तहसील कार्यालयासमोर सभेत झाले. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार आसूड ओढले. शेतकऱ्यांच्या गरिबांच्या कामासाठी आपण सदैव तयार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. शालिनी प्लस साठी अनिल साबळे, औरंगाबाद. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाइन्स वरती. अमित शहा मुंबई दौरा आटपून दिल्लीला रवाना, राजकीय चर्चांना आले उधाण. दिवाळी निमित्त रेशनवर साखर डाळ स्वस्त दरात मिळणार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली माहिती. कोकण रेल्वे कामगारांना बोनस जाहीर, रेल्वे कामगार सेनेच्या वतीनं जल्लोष साजरा. इलेक्ट्रिक बस करार रद्द, उच्च न्यायालयाचा बेस्टला दणका. आणि अंबरनाथ रेल्वे ब्रिजवर साप, प्रवाशांमध्ये घबराट. बातमीपत्रात वेळ झाली येथे सामन्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.